नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल नरेडोकोतर्फे नाशकातील सगळ्यात भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशन होमोथॉन 2022 प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनाचं 22 ते 25 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन नरेडोकोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बांधकाम क्षेत्रातील अर्धवयू डॉक्टर निरंजन हिरानंदानी आणि नरेडोको नॅशनल प्रेसिडेंट राजन बांदेलकर यांच्या हस्ते होणार आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नरेडोकोच्या होमथॉन एक्सपो 2022 या प्रदर्शनासाठी ब्रँड अँबेसेडर आहे. त्या देखील या प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन म्हणजे एक प्रकारची पर्वणीच असून नाशिक मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरिकांना उपलब्ध होणार आहे. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोक केंद्रबिंदू धरून अगदी 15 लाखांपासून ते 4 कोटी रुपयांपर्यंतची घरं या प्रदर्शनात नागरिकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती नरेडोकोचे प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितली. प्रदर्शन 4 डोममध्ये उभारण्यात आलेलं असून युद्धपातळीवर हे काम सुरू आहे. 125 हून अधिक स्टॉल्स असतील. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साहित्य स्टॉल्स या ठिकाणी असतील. कोणत्याही स्टॉलवर घर बुक करण्यासाठी लागणारे लगेचच नरेडोकोतर्फे चांदीचे नाणं भेट देण्यात येणार आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्यास येणाऱ्यांची नरेडोकोतर्फे लकी ड्रॉ भाग्यवंताला चांदीचं नाणं दररोज मिळणार आहे. नरेडोकोचे सचिव सुनील गवांदे यांनी अधिक माहिती सांगितली. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असून सहप्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट इन्व्हेरो केनेस्ट यांचं सहकार्य मिळालं असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडोकोची बँकिंग पार्टनर असून HDFC ICICI पंजाब नॅशनल बँक या बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारलं नसून मात्र प्रवेश करण्यापूर्वी नागरिकांना QR कोडद्वारे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. प्रदर्शन डोंगरे वसतिगृह मैदानावर 22 ते 25 डिसेंबरपासून नागरिकांसाठी खुलं आहे. प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन प्रदर्शनाचे सहसमन्वयक शंतनू देशपांडे यांनी केलं आहे. नरेडोकोच्या होमथॉन 2022 प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनात सामाजिक बांधिलकी म्हणून एक अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. या प्रदर्शनात जमा झालेल्या प्लॅस्टिकचा कचरा पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरल्या जाणार असून या बॉटल्स ग्रामीण भागात बांधकामासाठी वापरल्या जाणार आहेत. तसंच नरेडोकोच्या प्रदर्शनात ब्रँडिंगसाठी वापरण्यात आलेल्या फ्लेक्स होर्डिंग गोळा करून त्याचं छत बनवून गरीब लोकांच्या घरावर छप्पर म्हणून लावण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकीतून उपक्रम करणारी नरेडोको ही पहिलीच संस्था असणार असून नरेडोकोचे सुनील गवांदे यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेस नरेडोकोचे नाशिकचे सचिव सुनील गवांदे यांच्यासह समन्वयक शंतनू देशपांडे यांच्यासह पुरुषोत्तम देशपांडे भाविक ठक्कर अविनाश शिरोडे अश्विन आव्हाड श्रीहर्ष घुगे प्रशांत पाटील नितीन पाटील उपस्थित होते. दिनांक 22, 23, 24, 25 डिसेंबर रोजी डोंगरे मैदान येथे नरेडको नाशिक तर्फे होमेथॉन हा प्रॉपर्टी एक्सपो होणार आहे. या एक्सपोच्या निमित्ताने आम्ही पदाधिकाऱ्यांनी आमच्या अध्यक्ष सेक्रेटरी म्हणून मी आमचे कन्व्हेनर जयेश भाई आणि शंतनू देशपांडे को कन्व्हेनर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि विविध विषयांवर या होमेथॉनच्या बाबत माहिती दिली. साधारणतः 110 या ठिकाणी स्टॉल्स असणार आहेत. यामध्ये बिल्डर्स तसेच नाशिकमधल्या विविध बँका आणि मटेरियलचे असे 110 स्टॉल असणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलं आहे की नाशिक हे वेगाने वाढणारं शहर म्हणून जवळपास डिक्लेअर झालेलं आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स येऊ घातलेल्या आहेत. यामध्ये मोठमोठे ग्रुप हाऊसिंग आहे आणि मेट्रो जसं असेल म्हणजे मुंबई असेल कलकत्ता असेल दिल्ली असेल यांच्याप्रमाणेच नाशिक मध्ये सुद्धा अत्याधुनिक शैलीची मोठमोठी टाउनशिप बनत आहेत. मोठमोठ्या बिल्डिंग बनत आहेत. नाशिकमध्ये 30 ते 40 मजली बिल्डिंग सुद्धा होत आहेत. म्हणून नाशिकला एक मोठ्या स्तरावर नेण्यासाठी तसेच नाशिकमध्ये राहणारे आणि नाशिकबद्दल अट्रॅक्शन असणारे नाशिक बाहेरील सुद्धा लोकांना एकाच छताखाली हे प्रकल्प बघायला मिळावे म्हणून नरेडकोने या होमेथॉन या प्रॉपर्टी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. मी सगळ्यांना आवाहन करेल की
22 दिनांक 22 23 24 25 या दिवशी मोठ्या संख्येने नाशिककरांनी तसंच आपल्या जवळील मी म्हणतो उत्तर महाराष्ट्र असेल किंवा वरती मुंबईकडील लोकांनी सुद्धा या प्रॉपर्टी प्रदर्शनाला भेट द्यावी असं मी आवाहन असून ते 25 डिसेंबरपर्यंत नारळको नाशिकतर्फे होमेथॉन नावाचं एक प्रॉपर्टी एक्सपो नाशिकला होत आहे. नाशिकला तो डोंगरे ग्राउंड गंगापूर रोड जे सगळ्यांना आपल्याला परिचित आहे त्या ग्राउंडवरती हे मोठ्या प्रमाणावरती एक्झिबिशन संपन्न होणार आहे. या प्रदर्शनाला उद्घाटनानिमित्त आपले बांधकामाचे अर्धवयू समजले जाणारे डॉक्टर निरंजन हिरानंदानी यांची उपस्थिती आपल्याला लाभणार तर आहेच, त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही देखील आपल्या होमेथॉनची एक ब्रँड अम्बॅसेडर म्हणून इथे येणार आहे. नारळकोचं उद्दिष्ट हे म्हणजे ब्रँड नाशिकचं ब्रँडिंग करणं हे होतं. त्यानिमित्ताने या प्रदर्शनाच्या निमित्ताने मला वाटतं नाशिकच्या ब्रँडिंगला ही नाशिकच्या बाहेरची देखील चालना मिळणार आहे आणि नाशिकची नाशिकचा विकास हा कसा सस्टेनेबल राहील कसा चिरस्थायी राहील हे एक नारळको उद्दिष्ट घेऊन पुढे चालणार आहे. तर या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्याला बऱ्याच गोष्टी इथे समजतील इथे पाहायला पण मिळतील म्हणून मी सगळ्या नाशिककरांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि सगळ्या विकासकांकडनं विविध प्रकल्प भाग यामध्ये जे विविध सभासद नारळकोचे जे विविध सभासद आहेत त्यांनी स्टॉल्स जे लावलेले आहेत त्यांच्यामार्फत बुकिंग होणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला चांदीचं कॉईन हे नारळकोतर्फेच भेट मिळणार आहे आणि दर तासाला लकी ड्रॉच्या माध्यमातून पण भाग्यवंत ग्राहक निवडला जाणार आहे आणि अनेक ज्या बँक्स ज्या याच्यात सहभागी झालेल्या आहेत त्यासुद्धा विविध तऱ्हेच्या सवलती या प्रदर्शनाच्या निमित्तानं देखील जाहीर करणार आहेत. मी जयेश ठक्कर, कन्व्हेनर नारळको होमेथॉन. होमेथॉन हा प्रदर्शन नाशिक येथे 22 ते 25 डिसेंबर सकाळी 10:30 ते 8:30 डोंगरे वसतिगृह मैदान इथे आयोजित आपण करत आहोत. मी नाशिककर आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जिथपर्यंत हा क्लिप जाते त्या लोकांना देखील आवाहन करतो का नाशिकला प्रॉपर्टी घेण्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. नाशिकचे सगळे नामवंत बिल्डर या प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत. नाशिक इथे आपल्याला कमीत कमी म्हणजे 15 लाखापासून तर जो मोठं 4-1 कोटी रुपयेपर्यंतचं घर या प्रदर्शनामध्ये बघायला भेटणार आहे. यावेळेस पहिल्यांदा ठाणे मुंबईचे काही डेव्हलपर्स जसं रुणवाल बिल्डर्स, रौनक बिल्डर्स, एकता प्रॉपर्टीज ह्या लोकांनी सुद्धा स्टॉल घेतलेला आहे. तर नाशिकमधून काही लोकांना जर ठाण्याला कल्याणला घर घ्यायचे असेल तर त्यांनी देखील इथे आले तर त्यांचं स्वप्नाचं घर इथे पूर्ण करून द्यायची आम्ही तयारी दाखवलेली आहे. भरपूर बँका सहभागी झालेल्या आहे. बँकरनी सुद्धा त्यांच्या परीने स्कीम्सची घोषणा केलेली आहे. युनियन बँकेने सांगितले की 0% फी, कमीत कमी व्याजदर आणि लवकरात लवकर डिसबर्समेंट आणि गृहकर्ज मंजुरी. काही टेक्नॉलॉजीचे स्टॉल्स आहेत, पार्किंग मॅनेजमेंटचे स्टॉल्स आहेत, असं नवनवीन प्रकारचे आपण स्टॉल्स या प्रदर्शनात दाखवित आहोत आणि मी या निमित्ताने आवाहन करतो का जास्तीत जास्त लोकांनी सहभाग करावा. शिवाय रुपयासुद्धा तिकीटला पैसे लागणार नाही, फक्त रजिस्ट्रेशन करा आणि एंट्री मिळवा. विथ न्यूजसाठी कमला करते उड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक.